तर मित्रांनो आज आपण शिष्यवृत्ती परीक्षे संदर्भात गणित हा विषय जो आहे त्या गणित विषयामध्ये त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा ज्या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की या घटकावर हा जो घटक आहे त्या घटकावर दोन किमान दोन प्रश्न येतात. ही प्रश्न दोन प्रश्न येतात. एक प्रश्न दोन गुणांचा असतो. आता त्याची या घटक घेत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण या घटकाची त्रिकोण कशा म्हणतो या दिलेली आकृती आहे या आकृतीचं निरीक्षण करा. त्याच्यामध्ये ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आकृती, तिसरी आणि चौथी आकृती. त्याच्यामध्ये पहिली जी आकृती आहे ती आकृती हा आयत आहे. काय आयत? ए बी सी डी हा आयत आहे. त्यानंतर दुसरी जी आकृती आहे, दुसरी आकृती चौरसाची आहे. त्या चौरसाची या चारही बाजू एक रूप आहे. चौरस पी यू आर एस हा चौरस आहे. आणि ती तिसरी आकृती आहे, ती तिसरी आकृती वर्तुळाची आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि ही वर्तुळाची आहे. चौथी आकृती ही त्रिकोण पी क्यू आर आहे. आता याच्यावरून ह्या ज्या चार आकृत्या आहेत या आकृत्यांचा अभ्यास बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये फक्त त्रिकोण या घटकाची संख म्हणजे या घटकाचा अभ्यास आपल्याला त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म आपल्याला या घटकामध्ये बघायचे आहे.